नागपुरातला 4 वर्षांचा वरद खंडागळे हा सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनलेला आहे. कारण वरद मालखंडाळेनं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 1-2 नाही तर तब्बल 3 विक्रमांची नोंद केलेली आहे. हे विक्रम कोणते आहेत पाहूया. एका मिनिटात जास्तीत जास्त कार्सची नावं सांगणं, 70 सेकंदात 0 ते 100 अंकांची उलट मोजणी आणि 1 मिनिटात 30 शब्दांचे स्पेलिंग सांगणं. ऑक्टोपसचं काय स्पेलिंग आहे? भूषणचं काय स्पेलिंग आहे? वॉचचं काय स्पेलिंग आहे? सेवनचं काय स्पेलिंग आहे? या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे आणि देशपातळीवर हे 3 विक्रम करणारा अवघा 4 वर्षांचा चिमुरडा. विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरंय. 4 वर्षात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 3 वेळा आपलं नाव कोरणारा हा नागपूरचा वरद मालखंडाळे. ज्या वयात मुलं फक्त A to Z बोलतात आणि इतर गोष्टी ओळखायला शिकतात, त्या वयात वरद 1 मिनिटात 30 स्पेलिंग अगदी न चुकता सांगतो. मला सांगशील ऑक्टोपसचं काय स्पेलिंग आहे? भूषणचं काय स्पेलिंग आहे? वॉचचं काय स्पेलिंग आहे? WTCH. सेवनचं काय स्पेलिंग आहे? SEVEN. वेडनेसडेचं काय स्पेलिंग आहे? वेडनेसडे. WEDNESDAY. फिंगरचं काय स्पेलिंग आहे? FINGER. फक्त स्पेलिंगच नव्हे तर वरदच्या वयाची मुलं फार तर फार 20 पर्यंतचे अंक बोलतात, मात्र वरद 100 ते 0 असे अंक न थांबता बोलतो. 99, 99, 96, 95, 92, 92, 93, 92, 91, 90, 89, 88, 87, 86, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82, 83, 84, 85, 81, 82
मात्र त्यानं ती फक्त खेळण्यातल्या गाड्यांपुरती मर्यादित ठेवली नाहीये, तर आतापासूनच तो मोठ्या गाड्यांचे मॉडेल्स ओळखतो. रस्त्याने जाताना तो म्हणायचा की आई ही बघ इंडिका चालली, आई ही बघ वॅगनार चालली, ही आय टेन आहे, ही फॉर्च्युनर आहे, ही स्कोडा आहे, हे मोठ्या मोठ्या गाड्यांची नावं तो सांगायचा. कशावरून ओळखत होता हे आम्हाला कळलं सुद्धा नाही, म्हणजे पिक्चर बघून की हेडलाईट्स बघून, पण त्याच्या डोक्यात ते सगळं आता फिट झालेलं आहे. आजच्या डेटला तो 65+ कार मॉडेल्स ओळखतो. कमी वयात 3 विक्रम करणारा वरद हा भारतातील पहिला मुलगा ठरलाय. आता तर कुठे वरदच्या विक्रमाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे देशातील या विक्रमानंतर वरदला विश्वविक्रमासाठीही शुभेच्छा. विजय दिघे, जय महाराष्ट्र, नागपूर. आपण या विशेष कार्यक्रमामध्ये वरद माल खंडाळे आणि त्याच्या आईबाबांशी देखील बातचीत करणार आहोत. आपण थेट जाऊया नागपूरला. आपले प्रतिनिधी विजय दिघे आपल्या सोबत आहेत. विजय हा वंडर बॉय आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होतोय, काय करू शकतो नेमका हा वंडर बॉय? हा खरंच वंडर बॉय म्हणायला लागेल श्रीरंग, कारण तो इतका छान बोलतो आणि पटापट गाड्यांची नावं ओळखतो, उलट आकडे सुद्धा मोजतो आणि स्पेलिंग असे पटापट सांगतो की 4 वर्षाचा हा वरद आहे. मात्र असं वाटतं की तो 5th या 6th स्टँडर्डमध्ये तो असावा, जेणेकरून जे नॉलेज असतं किंवा ग्रास्पिंग पॉवर जी असते त्या मुलांची त्या वयामध्ये, ती आत्ताच वरदची इथे दिसून येते. वरद माझ्यासोबत आहे, आपण वरद सोबत बोलूया. वरद काय सांगशील तुला, तू हे सगळं उलट स्पेलिंग उलट आकडे बोलून दाखवतो, स्पेलिंग बोलून दाखवतो, आमची जी व्ह्यूअर्स आहेत त्यांना तुझ्याकडनं उलटे जे आकडे तू मोजून सांगतो 100-0 ते ऐकायचे, काय सांग करशील? 50, 49, 48, 47, 46, 52, 61, 62, 63, 64, 65, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 44, 43, 42, 41, 40,
39, 28, 36, 37, 38, 39, 28, 29, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138,
आलेले आहे श्रीरंग. वरद, आणखी मला तुला काय विचारायचं, तू गाड्यांची नावं ओळखतो, तुला कसं काय कळतं की ही तेच मॉडेल आहे, तुला कोणी सांगतं का? हो. कोण सांगतं तुला? गाड्यांची नावं ओळखतो, तुला गाडी ही वॅगनार आहे किंवा ही I10 आहे, ही I20 आहे, तुला कसं कळतं हे? वरद थोडासा विजय, त्याला कदाचित आता सांगता येत नसेल, मात्र त्याच्या आई वडिलांकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे की त्याला हे त्यांनी शिकवलंय, त्याचा कोणी सराव करून घेतं, तो कुठे क्लासला जातो का, त्याला हे आपोआप आलं, नेमकं हे वरदला कळायला कसं लागलं? नक्कीच हा प्रश्न आहे की वरद 4 वर्षाचाच आहे, मात्र त्याचं ग्रास्पिंग पॉवर खूप चांगलं आहे. गाड्यांची नावं म्हणा किंवा स्पेलिंग म्हणा किंवा उलटे आकडे मोजणे आहे, तुम्ही त्याला तुम्ही त्याला शिकवता की तो स्वतः ग्रास्प करतो की त्याचं कोणी ट्युटर आहे? आम्ही त्याला काहीही शिकवत नाही, तो स्वतःहूनच हे सगळं शिकतो. 2.5 वर्षाचा होता तेव्हापासूनच तो अगदी तार्किक प्रश्न आम्हाला विचारायचा, हे काय आहे ते काय आहे. 2.5 वर्षाचा होता तेव्हापासूनच याला कारचे मॉडेल्स ओळखायचा छंद लागला होता. जेव्हा आम्ही रस्त्यावरून जायचो तेव्हा तो विचारायचा की पापा ही कोणती गाडी आहे, तेव्हा त्याचे वडील त्याला सांगायचे की ही वॅगनार आहे, ही I10 आहे, ही इंडिका आहे, ही फॉर्च्युनर आहे, स्कॉर्पिओ आहे. आणि एकदा त्याला सांगितलं की ते तो आत्मसात करून घ्यायचा. एकदा आम्ही रस्त्यावरून येत असताना रस्त्यांना इतक्या गाड्या पार्क केल्या होत्या आणि हा कंटिन्युअसली त्या गाड्यांची नावं बोलत होता, तेव्हा आमच्या लक्षात आलं की याला एकंदरीत 30-40 गाड्यांची नावं हा लागोपाठ घेतो आहे आणि विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड हा सांगतो आहे, म्हणजे याची मेमरी खूप जास्त स्ट्रॉंग आहे. सर, याला आम्ही काही ट्युशन वगैरे काहीही लावलेलं नाही आहे, ही त्याच्यामध्ये इनबॉर्नच मेमरी आहे असं आम्हाला वाटतं. खरं तर याचे आजोबा जे होते श्री जगदीशराव मालखंडाळे, त्यांची मेमरी खूप स्ट्रॉंग होती. आज ते आपल्यात नाही आहे, आज जर ते इथे असतील त्यांना खूप अतिशय आनंद झाला असता. वरदमध्ये बऱ्याचशा स्टाईल त्यांच्याच दिसतात आहे आम्हा सगळ्यांना असं वाटतं. त्याची बसण्याची स्टाईल, त्याची मेमरी स्टाईल, जे तो स्मरणात ठेवतो सगळं, हेच तर हे सगळं माझ्या सासऱ्यांवरती गेलेलं आहे असं आम्हाला वाटतो. वरदला कुठल्याही प्रकारच्या ट्युशनची किंवा काही सांगायची आवश्यकता पडत नाही, तो स्वतःच विचारतो. सपोज मोबाईल त्याच्यासमोर ठेवला आहे, तो विचारेल पापा मोबाईलचं स्पेलिंग काय आहे, एकदा तुम्ही त्याला सांगा मोबाईलचं स्पेलिंग हे आहे, तो म्हणतो आता पापा मला हे मोबाईलचं स्पेलिंग येतं. फॅनचं स्पेलिंग काय आहे, कुकर, मिक्सर, बाकी सगळ्या स्पेलिंग्स त्याला येतात. बस, ॲटो, भाज्यांचे स्पेलिंग येतात, ॲनिमल्सचे स्पेलिंग येतात. तो स्वतः युनिफॉर्म घालतो, शर्ट, पॅन्ट, बेल्ट, बास्केट, बॉटल, मिल्क, वॉटर, या सगळ्या गोष्टीचं स्पेलिंग त्याला येतं. जवळपास त्याला 160+ गोष्टीचं स्पेलिंग येतं. आता इव्हेंट जेव्हा झाला त्यावेळेला त्याला आम्ही ऑब्जेक्ट्स दाखवले होते आणि ऑब्जेक्ट्सवरनं त्यांनी त्याचे स्पेलिंग सांगितले होते. पण काही गोष्टी अशा आहे, काही वस्तू अशा आहे की ज्याचे स्पेलिंग सांगता येत नाही. जसं स्कूल, त्याचे स्कूल आहे नारायणा, तर नारायणाचं स्पेलिंगसुद्धा त्यांनी व्यवस्थित सांगितलं. स्कूलचं स्पेलिंग व्यवस्थित सांगतो. उज्ज्वला, भूषण, मालखंडाळे, वरद, ह्या सगळ्या स्पेलिंग तो व्यवस्थित सांगतो. खरं तर लहान मुलं जेव्हा शिकतात किंवा बोलतात तर सगळ्यात पहिला त्यांचं बोलणं असतं आई, पण हा सगळ्यात आधी शब्द जो शिकला तो वरद, VARAD हा शब्द तो सगळ्यात आधी शिकला. मग उत्सुकतेने त्यांनी माझं स्पेलिंग काय आहे हे विचारलं, वडिलांचं विचारलं. तर सुरुवातीचे 3 स्पेलिंग त्याचे होते वरद, उज्ज्वला, भूषण, आणि सगळ्यात कठीण होतं आमचं आडनाव. मोठ्या मोठ्यांना आमचं आडनाव प्रोनाऊन्स पण करता येत नाही किंवा लिहिता येत नाही, तर तो बरोबर सांगतो MALKHANDALE मालखंडाळे. तर असा हा आमचा वरद आहे की ज्याला संपूर्ण मॅक्सिमम स्पेलिंग्स येतात. आणि आम्ही जेव्हा याच्या शाळेमध्ये पॅरेंट टीचर मीटला गेलो होतो तेव्हा त्यांच्या प्रिन्सिपलला आम्ही जेव्हा भेटलो आणि टीचरला, क्लास टीचरला जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हा ऍट ईज सगळं करून सांगतो. बरोबर आहे विजय, वरदची आई सांगते की त्याला स्पेलिंग जी आहेत ती उत्तम पद्धतीने येतात, मात्र प्रेक्षकांना बघायची इच्छा आहे की वरद नेमकं काय करतो, त्याला स्पेलिंग कुठली लक्षात राहतात, तो कशी लक्षात ठेवतो, त्याच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तो स्पेलिंग तू त्याला विचारू शकतोस, काही स्पेलिंग तो देखील सांगू शकेल. आपण सुरुवात करूया
तू त्याला स्पेलिंग विचारायला सुरुवात कर. नक्कीच. ऍपल एपीपीएल. बाउल बीओडब्ल्यू. सीजर एसीआयसीआय. लॅपटॉप एलपीटीओपी. मंडे एमओएनडीएवाय. मंकी एमएनकेयूआय. कूलर सीओओएलईआर. कुकर सीओकेईआर. सेवन एसीव्हीएम. तुझ्या शाळेचं नाव नारायणा. एनआरवायने. वॉटर डब्ल्यूटीआर. ऑक्टोपस ओटीटीओपीएस. ब्रश बीआरएसएस. पेन पीएन. मिल्क एमआयएलके. ब्लॅक बीएसके. विंडो डब्ल्यूएनडब्ल्यू. ऑटो आयटीओ. सेप सोप एसआयबी. डॉग डीओजी. पेन्सिल पीएनजीएल. डोर डीओआर. हेल्मेट एचएलबीडी. ब्यूटिफुल बीएटीएफएल. टेबल टेबली. आय ईवाई. शुगर एसयूजीए. फिश एफआयएसएच. की केयूआय. विजय बहुतेक एवढी उदाहरणं पुरेशी असतील त्याला कुठली कुठली स्पेलिंग येतात ही दाखवण्यासाठी. मात्र त्याला विचार, वरदला विचार, की तो हे सगळं करतो कसं, तो अभ्यास करतो, त्याला आवड कशाची आहे. गाड्यांची आवड आहे, मगाशी आपण त्याच्या आईकडनं ऐकलेलं होतं. मात्र स्पेलिंग शिकणं, इंग्लिश शिकणं, अभ्यास करणं, वरद ज्या वयाचं आहे त्या वयातल्या सगळ्याच मुलांना त्याचा खरं तर कंटाळा येतो. वरदला याचा कंटाळा येत नाही का? नक्कीच वरद, तू हे सर्व करतो, तू तुझं ग्रास्पिंग पॉवर आहे, तू स्पेलिंग शिकतो, गाड्यांची नावं ओळखतो. नेमकं तू कसं करतो, काय करतो नेमकं, म्हणजे काय क्युरिओसिटी असते, किती उत्सुकता असते तुला की हे नाव जाणून घ्यायचं आहे किंवा ही गाडी हिचं हे मॉडेल आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग कशी तयारी करतो, कसं लक्षात कसं ठेवतो तू, बोल ना, कसं लक्षात ठेवतो तू, तुला कसं लक्षात येतं की स्कॉर्पिओ आहे तू? कदाचित त्याला हा प्रश्न खूप कठीण जात असा. आपण त्याला साध्या शब्दात विचारूया की तुला अभ्यास करायला कंटाळा येत नाही का, तू अभ्यास करतोस का, काय अभ्यास करायला तुला आवडतं? नक्कीच नक्कीच नक्कीच. बरं, तू अभ्यास करतो? हो. किती वेळ करतो आणि कसा करतो? अभ्यास करतो ना, तू रायटिंग करतो का? नाही. मग काय करतो, लर्निंग करतो? काय लर्न करतो? लर्न. आपण हाच प्रश्न विजय त्याच्या वडिलांना विचारूया की काय नेमकं वरदला कळतं, कशा पद्धतीनं तो या सगळ्या गोष्टी ग्रास्प करत असतो, कशा लक्षात ठेवतो. त्याच्या वडिलांना विचारायची इच्छा आहे जो आपण प्रश्न वरदला विचारला. खरं तर त्याच्या वयासाठी हे प्रश्न खूप कठीण आहेत, आपण त्याला विचारतोय. त्याच्या वडिलांना विचार की अभ्यास जो आहे तो नेमका कसा करतो, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचं त्याचं तंत्र काय आहे. नक्कीच तुमच्यासाठी प्रश्न आहे की वरद ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो, नेमकं तो कशी तयारी करतो आणि त्याचं नेमकं काय तंत्र आहे, तुम्ही काय सांगाल? सर, वरद इनफॅक्ट तयारी कुठलीच करत नाही. आणि म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की तो हे सगळं जे करतोय ते अगदी सहजगत्या करतो. म्हणजे ज्याला आपण परीक्षेची पूर्वतयारी म्हणतो, हा याच्या मनात हा कॉन्सेप्टच नाही आहे. हसत बोलत चालत खेळत ज्या गोष्टी दिसतील त्या गोष्टी विचारायच्या, एकदा किंवा दोनदा सांगितल्या की त्या लक्षात ठेवायच्या, असं आहे. जसं आता आपण जे स्पेलिंग विचारलं त्यात आपण एक ब्युटिफुल स्पेलिंग विचारलं, ज्या दिवशी याचा कार्यक्रम झाला म्हणजे या रविवारी, त्या दिवशी याला ते स्पेलिंग येत नव्हतं, म्हणजे त्यांनी माहितीही नाही आणि विचारलंही नाही. त्याच्यानंतर घरी आल्यावर 2-3 दिवसांनी त्याला घरी टेबलवर एक पाण्याचा जग दिसलं, त्याच्यावर त्याला ब्युटिफुल लिहिलेलं दिसलं. त्याने विचारलं, बोलून पूर्ण वाचलं आणि मला विचारलं ह्याचा अर्थ काय होतं, म्हटलं सुंदर. त्याच्यानंतर दोनदा वाचलं, तिसऱ्यांदा मी जेव्हा त्याला असं दात घेऊन जात होतो रस्त्याने, तेव्हा त्यांनी मला गाडीत ते स्पेलिंग सांगितलं की BEAUTF, आणि त्याची रिॲक्शन होती जमलं मला आता म्हणून. तर हा इतक्या सहजगते तो शिकतो आणि स्वतःहून शिकतो, त्याच्यामुळे आम्ही याच्या मागे लागणं असा पण प्रकार नाही. तो इनफॅक्ट आमच्या मागे लागेल आणि आम्हाला विचारेल की हे काय आहे आणि हे कसं आहे म्हणून, ही त्याची उत्सुकता आहे. पण जसं आजोबांचा उल्लेख झालेला आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल त्यांच्याबद्दल, काहीतरी त्यांचं देखील तंत्र असतं, ते असं वाटतं की जी वडिलांची जी मेमरी होती त्याप्रमाणे याच्यामध्ये का हा बदल आहे? तो नक्कीच आहे सर. म्हणजे जे सर्वसामान्यापेक्षा ते थोडे जे वेगळे होते की जे म्हणजे त्यांचं जी आकलन शक्ती म्हणा आणि स्मरण शक्ती, निरीक्षण शक्ती ह्या खूपच जबरदस्त.
सेम क्वालिटीज याच्यामध्ये आहे. हा अगदी त्यांच्यासारखा चालतो बोलतो बसतो. त्यांची जी स्मरणशक्ती अत्यंत म्हणजे सगळे आमच्या नातेवाईक परिचयांना माहीत होतं की नाही यांनी म्हटलं म्हणजे तसं असेल असं ठाम विश्वास ठेवायचे. तसं यायचं आहे अगदी म्हणजे एखाद्या वेळेस आम्ही कोणी चुकून जाऊ पण यांनी म्हटलं म्हणजे आम्हाला विश्वास ठेवावा लागतो. एवढा हा एकदा सांगितलं की लक्षात ठेवतो हा. आणि ते इनबॉर्न आहे म्हणजे ती जी म्हणजे जे टॅलेंट म्हणतात उपजत बुद्धी म्हणतात तो हा प्रकार आहे. याला ते कोणालाही तुम्ही शिकवाल तर एक प्रेशर येईल दडपण येईल त्याच्यामुळे मुलाला थोडासा त्रास आणि पुढे फ्युचरला प्रॉब्लेम होईल. पण याचं तसं नाही. हा आमच्या मागे लागेल जोपर्यंत याला समाधानकारक आणि व्यवस्थित करेक्ट जे उत्तर आहे ते जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हा आमच्या मागे लागेल आमच्याकडून उत्तर काढून घेईल. एकदा किंवा दोनदा सांगितलं की हा थोड्या वेळाने आम्हाला रिपीट करून सांगणार. आणि त्याला ती आवड आहे नवीन नवीन गोष्टी शिकायच्या नवीन नवीन गोष्टी करून बघायच्या ही त्याला फार आवड आहे. एकंदरीतच ग्रास्पिंग पॉवर खूप चांगला आहे कारण त्याचं इनबॉर्न म्हणतात त्याचे वडील कारण त्याचे आजोबा जे आहेत ते देखील त्यांची बरोबर आहे. आजोबांची तल्लख बुद्धी जी आहे ती वरदनं घेतलेली आहे. मात्र इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जो आहे तो या ठिकाणी वरदनं जिंकलेला आहे. ही स्पर्धा नेमकी कशी असते या स्पर्धेचं स्वरूप कसं असतं आणि वरदला त्या ठिकाणी पाठवायचं असं त्याच्या आई वडिलांना का वाटलं? नक्कीच ही जी स्पर्धा आहे इंडिया बुक रेकॉर्डमध्ये यांनी त्याचे 3 विक्रम आहेत पण या विक्रमासाठी अशा प्रकारचा विक्रम करता येऊ शकतो ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि एकंदरीतच अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये कसं भाग घेता येतं काय सांगाल? सर सगळ्यात आधी जेव्हा हा लहान होता तेव्हा याला कारचं छंद आहे आमच्या लक्षात आलं तर आम्ही सहज एकदा एका न्यूजपेपरला एक अप्लिकेशन केली होती की वरदमध्ये हे आम्हाला दिसत आहे कार मॉडेल्स तो ओळखतो तर त्याचा एक लेख दिला होता. तर त्यांनी याचा इंटरव्ह्यू घेतला तर याला अगदी रस्त्यावर उन्हात उभं ठेवून रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या विचारल्या होत्या आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी 100% गाड्या बरोबर सांगितल्या होत्या. आणि जेव्हा पेपरमध्ये मग याचा फोटो आला तेव्हा आम्हाला थोडं लक्षात आलं की आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड किंवा लिंका बुक ऑफ रेकॉर्ड करता वरदला पाठवू शकतो. तर आम्ही जेव्हा लिमका बुकला कॉन्टॅक्ट केला तेव्हा आम्हाला सांगितलं त्यांनी की 12 वर्षाच्या खालील मुलांचे रेकॉर्ड्स आम्ही घेत नाही पण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये हे नोंदवल्या जाऊ शकतात. मग आम्ही त्यांना मेल टाकली असता त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला आणि मग याचा कारचा पहिला विक्रम 4 ऑक्टोबर 2015 रोजी यशस्वी झाला. इतर बरोबर विजय आपण या ठिकाणी थांबतोय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मात्र आपण हा वंडर बॉय वरद जय महाराष्ट्रवर बघत होतो. तल्लख बुद्धीचा आहे आणि त्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पात्र जय महाराष्ट्र थेट अचूक बिंदास्त.